गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे वी आर गोइंग टू लर्न अवर थर्ड यूनिट पैराग्राफ एंड डायलॉग राइटिंग. आता बघा, पैराग्राफ आणि डायलॉग राइटिंग कसं करायचं किंवा त्याच्यासाठी कुठले कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत हे आता आपण या लेक्चरमधून शिकणार आहोत. तर त्याचे कोर्स आउटकम काय असणार आहेत बघा. कंपोज डायलॉग्स अँड पॅराग्राफ्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स. कोर्स आउटकम म्हणजे काय, म्हणजे आपण या कोर्समधून काय शिकणार आहोत, तर डायलॉग रायटिंग करायला, त्याचबरोबर पॅराग्राफ रायटिंग करायला, कधी किंवा तर वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी, म्हणजे वेगवेगळे ज्या पद्धतीने इन्सिडेंट्स असतात त्यानुसार आपल्याला पॅराग्राफ रायटिंग आणि डायलॉग रायटिंग हे करायचं आहे. आता यातून युनिट आउटकम्स काय मिळणार आहेत बघा. म्हणजे या युनिटमधून आपण पूर्ण काय शिकणार आहोत बघा, रायटिंग स्किल्स आणि स्पीकिंग स्किल्स. या दोन स्किल्स आपण या युनिटमधून शिकणार आहोत. द फर्स्ट वन इज रायटिंग स्किल्स. बघा, डिफरन्शिएट द गिवन टाइप्स ऑफ पॅराग्राफ विथ जस्टिफिकेशन. वेगवेगळ्या टाईपचे पॅराग्राफ डिफरंट करणं, म्हणजे वेगवेगळे करणं, त्याचबरोबर विथ जस्टिफिकेशन त्याचं व्यवस्थितरित्या समर्थन करणं. सेकंड वन इज फॉर्म्युलेट अ पॅराग्राफ इन वर्ड्स विथ सिंक्रोनाइज्ड सेंटेन्स स्ट्रक्चर ऑन द गिवन सिच्युएशन ऑर टॉपिक. सुसंगतपणे एखाद्या दिलेल्या टॉपिकवरती काय करणे, तर फॉर्म्युलेट अ पॅराग्राफ, एखादा पॅराग्राफ तयार करणे किंवा एखाद्या पॅराग्राफची रचना करणे सुसंगतपणे. कशावरती, तर दिलेल्या विषयावरती. अँड द थर्ड वन इज एक्सप्लेन द थीम ऑन गिवन पॅराग्राफ प्रिसाइजली. अगदी सखोलपणे काय करणे, तर एखाद्या पॅराग्राफची जी काय थीम आहे किंवा सेंट्रल आयडिया आहे ती काय करणे, तर एक्सप्लेन करणे, म्हणजेच स्पष्ट करणे. ओके, अँड द सेकंड स्किल आहे बघा, स्पीकिंग स्किल्स. पहिला मुद्दा आहे समराइज द गिवन पॅराग्राफ विथ करेक्ट प्रोनन्सिएशन अँड इंटोनेशन. स्पीकिंग स्किल्समध्ये आपण काय शिकणार आहोत, रायटिंग स्किल्समध्ये आपण काय शिकलो, तर वेगवेगळ्या पद्धतीचं जे पॅराग्राफ असतील त्याचं एक्सप्लेनेशन द्यायला, त्याचं जस्टिफिकेशन करायला, त्याचबरोबर सखोलपणे एखाद्या पॅराग्राफची आयडिया मांडायला किंवा सेंट्रल थीम सांगायला आपण शिकलो. आणि स्पीकिंग स्किल्समध्ये आपण काय शिकणार आहोत बघा, तर समराइज द गिवन पॅराग्राफ विथ करेक्ट प्रोनन्सिएशन अँड इंटोनेशन, म्हणजे एखाद्या पॅराग्राफचा सारांश सांगणे. स्पीक म्हणजे काय, बोलणे. ओके, तर समराइज द गिवन पॅराग्राफ विथ करेक्ट प्रोनन्सिएशन अँड इंटोनेशन, म्हणजे जो काय आपल्या भाषेतील किंवा आपल्या बोलण्यातील जो चढ उतार आहे आणि जे काय आपले उच्चार आहेत, या दोन्ही गोष्टींचा वापर करून काय करायचं आपल्याला, हा पॅराग्राफ समराइज करायचा आहे. अँड सेकंड वन इज टेक पार्ट इन डिबेट्स विथ करेक्ट प्रोनन्सिएशन इंटोनेशन अँड युझिंग व्हर्बल अँड नॉन व्हर्बल जेस्चर्स ऑन द गिवन थीम्स. काय करायचं, तर डिबेटमध्ये एखाद्या, म्हणजे वादविवाद स्पर्धा वगैरे असतात की नाही, त्याच्यात भाग घ्यायचा आहे. आणि जे तुमचं करेक्ट प्रोनन्सिएशन असेल, म्हणजे जो उच्चार असेल, इंटोनेशन बोलण्यातील चढउतार असेल, अँड युझिंग व्हर्बल अँड नॉन व्हर्बल जेस्चर्स, म्हणजे व्हर्बल म्हणजे काय, तर जे आपण बोलून दाखवतो, बोलण्यातले आपले हावभाव आणि न बोलतासुद्धा आपण हावभाव करतो. ओके, तर या दोन्ही गोष्टीतील हावभाव तुम्हाला काय करायचं आहे, तर दिलेल्या थीमवरती किंवा जी काही सेंट्रल आयडिया असणार आहे त्याच्यावरती ते सांगायचे आहेत. ओके, सो नाव लेट्स टर्न टू अवर चॅप्टर 3.1 पॅराग्राफ रायटिंग. तर बघा, पॅराग्राफ रायटिंग करत असताना किंवा एखाद्या, समजा तुम्हाला एखादा पॅराग्राफ लिहिण्यासाठी मुद्दे प्रोव्हाइड केले गेले, म्हणजे पुरवले गेले, तर त्या मुद्द्यांना धरून मुद्देसूद पॅराग्राफ कसा तयार करायचा हे आपण या पार्टमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. तर पहिलं बघा, पॅराग्राफ रायटिंग. अ पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस ऑर्गनाइज्ड अराउंड अ सेंट्रल टॉपिक. पॅराग्राफ म्हणजे काय, तर पॅराग्राफ इज अ ग्रुप ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे वाक्यांचा असलेला एक ग्रुप. ओके, वाक्यांचा असलेला ग्रुप जो काय केलेला असतो, तर एका सेंट्रल टॉपिकवरती किंवा एका सेंट्रल आयडियावरती किंवा एका मेन मुद्द्यावरती काय केलेला असतो, तर त्याच्या सभोवती तो फिरत असतो. ओके, म्हणजे त्या मुद्द्याला धरूनच आपली जी जो काय पॅराग्राफ असणार आहे तो मांडलेला असतो, किंवा त्या पॅराग्राफमधील सेंटेन्सेस त्या मुद्द्याला धरूनच सांगितलेली असतात. पॅराग्राफ्स आर कंप्राइज्ड ऑफ सेंटेन्सेस बट नॉट रँडम सेंटेन्सेस. तर बघा, पॅराग्राफ म्हणजेच काय, तर अतिशय सुसंगतपणे मांडलेला एक मुद्दा किंवा अतिशय सुसंगतपणे मांडलेली किंवा केलेली वाक्यरचना. ओके,
पुढं बघा, द कार्डिनल रूल ऑफ पॅराग्राफ रायटिंग इज टू फोकस ऑन वन आयडिया. मग सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात आवश्यक मुद्दा किंवा पॉईंट कुठला बघा, ज्यावेळी आपण पॅराग्राफ रायटिंग करत असतो, किंवा रूल कोणता, सगळ्यात महत्त्वाचा रूल कोणता पॅराग्राफ रायटिंग करत असताना, तर टू फोकस ऑन वन आयडिया, एकाच आयडियावरती किंवा एकाच सेंट्रल थीमवरती फोकस करणे किंवा आपलं लक्ष केंद्रित करणे. ओके, म्हणजे एक एखादा आपण जर पॅराग्राफ लिहितोय तर त्या पॅराग्राफमध्ये दोन तीन थीम किंवा दोन तीन सेंट्रल आयडिया येऊन चालतात का? नाही, तर फक्त एकाच मेन फोकस जी काही सेंट्रल थीम असणार आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर लक्ष केंद्रित करायचं आहे. अ सॉलिडली रिटन पॅराग्राफ टेक्स इट्स रीडर्स ऑन अ क्लिअर पाथ. तर बघा, अतिशय चांगल्या पद्धतीनं किंवा अतिशय घट्ट पद्धतीनं लिहिलेला पॅराग्राफ काय करतो तर वाचकाला त्याच्या व्यवस्थित मार्गावरती किंवा त्याच्या ट्रॅकवरती पोहोचवतो विदाउट डिस्ट्रॅक्शन ऑफ आयडियाज. आणि त्यामुळं काय होतं तर एका पॅराग्राफमध्ये दोन तीन सेंट्रल थीम असतील तर तो पॅराग्राफ नेमका कशावर आधारित आहे हे समजणार आहे का वाचकाला किंवा स्टुडंट्सना? जो कोणी तो पॅराग्राफ वाचणार आहे त्याच्या लक्षात येणार आहे का हा पॅराग्राफ नेमका कशावरती आहे? नाही. तर त्यामुळं काय होणार आहे, जे काही डिस्ट्रॅक्शन होतं एखादा आपण टॉपिक वाचत असताना तर तो काय होणार आहे, तर या जर अशा पद्धतीनं पॅराग्राफ लिहिला गेला म्हणजे एकाच थीमवरती आधारित पॅराग्राफ लिहिला गेला तर विद्यार्थ्यांचं डिस्ट्रॅक्शन जे होतं मेन आयडियावरून ते होणार नाही. अ बेसिक पॅराग्राफ स्ट्रक्चर युजुअली कन्सिस्ट ऑफ द टॉपिक सेंटेन्स, सपोर्टिंग सेंटेन्सेस अँड कन्क्लुडिंग सेंटेन्सेस. आता बघा, हे जे लास्टचं सेंटेन्स आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा आता आपण मेन मुद्द्याकडे वळतोय असं म्हणूयात, कारण अ बेसिक पॅराग्राफ स्ट्रक्चर युजुअली कन्सिस्ट ऑफ द टॉपिक सेंटेन्स. जे काय बेसिक पॅराग्राफ स्ट्रक्चर आहे किंवा जो काय पाया आपल्याला घालून दिलेला आहे की पॅराग्राफ हा कशा पद्धतीचा असावा किंवा कुठल्या दर्जाचा असावा, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं जो पॅराग्राफचा मूळ पाया आहे, मूळ आहे किंवा जो काय पाया आहे तो कशा पद्धतीचा आहे बघा, युजुअली कन्सिस्ट ऑफ असा गृहित धरला जातो की द टॉपिक सेंटेन्स, जे काय तुमचं टॉपिक सेंटेन्स असेल ते, म्हणजे सुरुवातीचं अगदी वाक्य, त्यानंतर कॉमा सपोर्टिंग सेंटेन्स, त्याला आवश्यक असणारी किंवा त्याला सपोर्ट करणारी, त्या टॉपिक सेंटेन्सला पाठिंबा देणारी बाकीचे सेंटेन्सेस, ओके, अँड द लास्ट वन इज कन्क्लुडिंग सेंटेन्स, आणि शेवटी काय तर सारांश करणारी वाक्य. म्हणजे बघा, सुरुवातीला टॉपिक सेंटेन्स म्हणजे तुमचे मेन जी आयडिया असणारे किंवा सेंट्रल थीम सांगणारी सेंटेन्सेस असतील, देन सेकंड वन बघा, त्या जो काही तुमचा टॉपिक आहे त्या टॉपिकला सपोर्ट करणारी सेंटेन्सेस असतील, अँड द लास्ट वन इज कन्क्लुडिंग सेंटेन्सेस. आणि या पूर्ण पॅराग्राफचं सारांश करणारी किंवा त्या पॅराग्राफमध्ये नेमकं काय सांगितलं गेलं हे याचं मुद्देसूद मांडणी करणारी शेवटची वाक्य म्हणजे कुठली असणार आहे तर कन्क्लुडिंग सेंटेन्सेस. ओके, म्हणजे बघा, एखादा पॅराग्राफ जर चांगल्या पद्धतीनं करायचा असेल किंवा त्याची चांगली बांधणी व्हावी असं वाटत असेल, एखादा पॅराग्राफ चांगल्या दर्जाचा व्हावा असे वाटत असेल, तर सगळ्यात महत्त्वाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. फर्स्ट वन इज टॉपिक सेंटेन्स, सेकंड वन इज सपोर्टिंग सेंटेन्सेस, अँड द लास्ट वन इज कन्क्लुडिंग सेंटेन्सेस. ओके, नाउ लेट्स टर्न 3.1.1, फोर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ गुड पॅराग्राफ. आता बघा, ज्यावेळी आपल्याला एखादा पॅराग्राफ हा चांगल्या पद्धतीचा तयार व्हावा असं वाटत असतं त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, तर फोर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ गुड पॅराग्राफ, जे काही चांगल्या पॅराग्राफची किंवा अतिशय दर्जेदार पॅराग्राफची जी काही चार गोष्टी आहेत किंवा चार त्याच्या आपण काय म्हणू शकतो पिलर्स आहेत, ओके, ज्याच्यावरती हा पॅराग्राफचं स्ट्रक्चर उभारलेलं आहे, तर हे फोर पिलर्स किंवा दीज फोर इसेन्शियल एलिमेंट्स आर, फर्स्ट वन इज युनिटी, सेकंड वन इज ऑर्डर, थर्ड वन इज कोहरन्स, अँड द लास्ट वन इज कम्प्लीटनेस. ओके, तर बघा, अ गुड पॅराग्राफ हॅज फोर इसेन्शियल एलिमेंट्स. कुठल्याही चार पॅराग्राफची किंवा सॉरी कुठल्याही पॅराग्राफची चार महत्त्वाची किंवा आवश्यक एलिमेंट्स असतात, म्हणजे साधनं म्हणू शकतो आपण, त्याचे पिलर्स म्हणू शकतो आहे किंवा त्याला आवश्यक अशा गोष्टी म्हणू शकतो आहे, तर या गोष्टी असतात विच व्हेन यूज्ड करेक्टली कॅन चेंज अॅन ॲव्हरेज पॅराग्राफ इंटू अ गुड पॅराग्राफ. ज्या जी अशी आहेत ज्या अशा गोष्टी आहेत किंवा ज्या चार
अशा काय म्हणू शकतो आपण, तर चार असे घटक आहेत जे जे आपण जर अगदी योग्य वेळी वापरले तर एखादा म्हणजे लमसम असलेला पॅरेग्राफ, म्हणजे बऱ्यापैकी असलेला पॅरेग्राफसुद्धा, पॅरेग्राफचासुद्धा कशामध्ये बदल होऊ शकतो, तर एका चांगल्या किंवा दर्जेदार पॅरेग्राफमध्ये. आलं लक्षात? तर बघा, मग आता हे जे फोर एलिमेंट्स आहेत हे कशासाठी वापरणार आहे आपण, किंवा यांचा वापर काय असणार? तर एखादा पॅरेग्राफ जर तुमचा ॲव्हरेज असेल, म्हणजे बऱ्यापैकी असेल, एखादा तुम्ही पॅरेग्राफ तयार केला तो जर बऱ्यापैकी असेल, पण जर तुम्ही या चार घटकांचा किंवा या चार गोष्टींचा आधार घेतलात आणि परत जर तो पॅरेग्राफ पुन्हापासून लिहिलात किंवा पुन्हा त्याच्यात या चार घटकानुसार जर बदल केलेत, तर काय होऊ शकतं? तर तुम्हाला एक ॲव्हरेज पॅरेग्राफ चेंज इन टू अ गुड पॅरेग्राफ, म्हणजे एक बऱ्यापैकी असलेला पॅरेग्राफ तुमचा कशामध्ये त्याचा बदल होऊ शकतो, तर एका चांगल्या आणि अतिशय दर्जेदार किंवा अतिशय उत्कृष्ट अशा पॅरेग्राफमध्ये. ओके, सो नाव लेट्स टर्न टू फोर इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ अ गुड पॅरेग्राफ. तर आता जे काही चार घटक आहेत जे एक चांगला पॅरेग्राफ आपल्याला सांगतात, तर अशा चार घटकांकडं आपण वळूयात. सगळ्यात पहिला घटक आहे बघा, युनिटी. युनिटी म्हणजे काय? तर एकता. तर बघा, युनिटी इन अ पॅरेग्राफ बिगिन्स विथ द टॉपिक सेंटेन्स. आता जी काही युनिटी असणार आहे या पॅरेग्राफमधील, ती कशापासून सुरुवात होते बघा, तर पॅरेग्राफ बिगिन्स विथ द टॉपिक सेंटेन्स. जे काही तुमचं टॉपिक सेंटेन्स असणार आहे तिथूनच तुमच्या पॅरेग्राफची युनिटी ही सुरू झालेली असते. एव्हरी पॅरेग्राफ हॅज वन सिंगल कंट्रोलिंग आयडिया दॅट इज एक्सप्रेस्ड इन इट्स टॉपिक सेंटेन्स. प्रत्येक पॅरेग्राफला, मी तुम्हाला सांगितलं मग अशी त्या पद्धतीनं, ज्या पॅरेग्राफमध्ये फक्त एकाच थीमशी किंवा एकाच सेंट्रल आयडियाशी डील केलं जातं तो पॅरेग्राफ काय असतो? तर गुड टाईप पॅरेग्राफ. ओके, तर बघा, एव्हरी पॅरेग्राफ हॅज वन सिंगल कंट्रोलिंग आयडिया. प्रत्येक पॅरेग्राफला काय असते? तर एकच अशी सिंगल थीम असते किंवा सेंट्रल थीम असते जी काय करते? तर पूर्ण पॅरेग्राफला कंट्रोल करते. दॅट इज एक्सप्रेस इन इट्स टॉपिक सेंटेन्स. आणि ही जी मेन आयडिया आहे किंवा ही जी सेंट्रल थीम आहे ती कशामध्ये एक्सप्रेस केली जाते? तर ॲज अ टॉपिक सेंटेन्स म्हणून. म्हणजे वाक्याचं, सॉरी, पॅरेग्राफचं जे अगदी सुरुवातीचं सेंटेन्स असतं की नाही, त्याला आपण काय म्हणतो? तर टॉपिक सेंटेन्स म्हणतो. तर या टॉपिक सेंटेन्समधून ही काय केली जाते? तर जी सेंट्रल थीम असते ती एक्सप्रेस केली जाते. विच इज टिपिकली द फर्स्ट सेंटेन्स ऑफ द पॅरेग्राफ. जे काय असतं, तर आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जे बऱ्यापैकी काय असतं, तर पॅरेग्राफचं पहिलं वाक्य. अ पॅरेग्राफ इज युनिफाईड अराउंड धिस मेन आयडिया. आणि हा जो पूर्ण पॅरेग्राफ असतो तो काय असतो? तर त्या सेंट्रल थीमवरती किंवा त्या एका मेन थीमवरतीच काय असतो? तर आधारित असतो. आले लक्षात? म्हणजेच बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे पॅरेग्राफ रायटिंगमध्ये? सुरुवातीचं टॉपिक सेंटेन्स. आणि हे टॉपिक सेंटेन्स कशा पद्धतीनं पॅरेग्राफ रायटिंगमध्ये वर्क करतं हे आपण आत्ताच बघितलं. आलं लक्षात? तर बघा, विथ द सपोर्टिंग सेंटेन्सेस प्रोव्हाइडिंग डिटेल्स अँड डिस्कशन. आणि हे जे मेन टॉपिक असतो किंवा मेन टॉपिक सेंटेन्स जे असतं ते काय करतं? तर जे बाकीचे सपोर्टिंग सेंटेन्सेस आहेत त्यांना घेऊन काय करतं? तर प्रोव्हाइडिंग डिटेल्स अँड डिस्कशन्स काय करतं? तर म्हणजे बाकीच्या गोष्टींचा आधार घेऊन, कन्क्लुडिंग सेंटेन्सेस असेल किंवा सपोर्टिंग सेंटेन्सेस असेल, या दोन गोष्टींचा आधार घेऊन टॉपिक सेंटेन्सेस काय करत असतं? तर आपल्याला त्या पॅरेग्राफमध्ये नेमकी कोणती आयडिया लेखकानं मांडले किंवा त्या पॅरेग्राफमधून आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे, त्याचे डिटेल्स काय असणार आहेत, त्याचे मेन मुद्दे काय असणार आहेत, त्याचबरोबर त्यावरती आपण कशा पद्धतीनं डिस्कशन करू शकतो, या सगळ्या गोष्टी काय होणार आहेत? तर आपल्याला या जो काही मेन टॉपिक सेंटेन्स जो असतो किंवा पॅरेग्राफ रायटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो पहिला युनिटी असतो तो आपल्याला यातून काय होतो? तर डिस्प्ले होतो. पुढे बघा, इन ऑर्डर टू राईट अ गुड टॉपिक सेंटेन्स थिंक अबाउट युअर थीम अँड ऑल द पॉईंट्स यू वॉन्ट टू स्टेट. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, इन ऑर्डर टू राईट अ गुड टॉपिक सेंटेन्स, जर तुम्हाला एखाद्या, समजा तुम्ही पॅरेग्राफ लिहायला घेतलात आणि त्याचं टॉपिक सेंटेन्स तुम्हाला अतिशय चांगलं आणि दर्जेदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं बनवायचं असेल, तर कोणत्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे? बघा, थिंक अबाउट युअर थीम अँड ऑल द पॉईंट्स यू वॉन्ट टू स्टेट. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी तुम्ही टॉपिक सेंटेन्स तयार करत असता किंवा लिहित असता, त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं काय? तर तुम्ही तुमची जी काही थीम असणार आहे किंवा तुम्ही ज्या काही सेंट्रल आयडियाला धरून
तो पॅरेग्राफ तयार करणार आहे त्याचा आधी काय करा तर विचार करा अँड ऑल द पॉईंट्स यू वॉन्ट टू स्टेट. आणि बाकीचे जे सगळे मुद्दे जे तुम्हाला काय करायचे तर त्या पॅरेग्राफमधून दर्शवायचेत. ओके, तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय करायचं तर पॅरेग्राफ रायटिंग करत असताना सगळ्यात आधी विचार करायचा आहे. डिसाईड विच पॉईंट ड्राईव्ज द रेस्ट अँड देन राईट इट ॲज युअर टॉपिक सेंटेन्स. आणि मग ठरवा की कुठला पॉईंट हा वर उचलल्यानंतर तुमची मेन आयडिया किंवा तुमची सेंट्रल थीम ही क्लिअर होते आणि मगच काय करा तुमचं टॉपिक सेंटेन्स लिहायला घ्या. आलं का लक्षात? जर तुम्हाला युनिटी हा पॉईंट समजून घ्यायचा असेल तर आत्ताच मी सांगितलं त्या पद्धतीनं बघा युनिटी म्हणजे काय. तर बिगिन्स विथ युनिटी इन अ पॅराग्राफ बिगिन्स विथ द टॉपिक सेंटेन्स. म्हणजे युनिटीमध्येच आपल्याला काय सांगितलं त्यांनी तर टॉपिक सेंटेन्सबद्दल माहिती दिली आहे. बघा जर तुम्हाला तुमचं टॉपिक सेंटेन्स हे चांगलं आणि दर्जेदार पद्धतीचं बनवायचं असेल तर सगळ्यात आधी तुमची जी मेन आयडिया आहे किंवा सेंट्रल थीम आहे त्याच्यावरती विचार करा. देन डिस्कस अबाउट ऑर स्टेट युअर ऑल पॉईंट्स. म्हणजे तुमचे जे काही मुद्दे असतील तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते तुम्ही त्या थोडक्या काय म्हणू शकतो आपण सॉरी थोड्याशा जागेमध्ये किंवा थोड्याशा शब्दांमध्ये तुम्ही ते मांडू शकताय. आणि अशा पद्धतीनं काय करू शकताय ज्यावेळी तुम्हाला वाटेल की मी आता समजा तुम्ही एखादा पॅरेग्राफ तयार करणार तर तुम्ही एक 7 ते 8 मुद्दे काढलेत त्यातला प्रत्येक मुद्द्यावरती विचार करा आणि एखादा मुद्दा असा वर उचलून धरा की जेणेकरून तुम्हाला वाटेल की हां नाही बाबा की हा माझा टॉपिक सेंटेन्स असू शकतो ज्यातून काय होतं तर मला जे काही माझ्या पॅरेग्राफचे पैलू पाडायचे आहेत ते माझ्या या सगळ्या गोष्टीमधून काय होत आहेत तर क्लिअर होत आहेत. ओके, आणि मगच तुमचं टॉपिक सेंटेन्स लिहायला घ्या. सेकंड पॉईंट बघा ऑर्डर. ऑर्डर रेफर्स टू द वे यू ऑर्गनाइज युअर सपोर्टिंग सेंटेन्सेस. ऑर्डर म्हणजेच काय तर जी काय आपण ऑर्डर ठेवतो आहे वाक्यांची. ओके, म्हणजे चढताक्रम किंवा उत्तरताक्रम. ऑर्डर रेफर्स टू द वे यू ऑर्गनाइज युअर सपोर्टिंग सेंटेन्सेस. म्हणजे टॉपिक सेंटेन्स लिहून झाल्यानंतर त्याच्यानंतरचे जे सेंटेन्स येणार आहेत जे त्या टॉपिक सेंटेन्सला सपोर्ट करणार आहेत ते कशा पद्धतीनं किंवा कुठल्या क्रमानं असायला पाहिजेत. ओके, यालाच ऑर्डर काय करतं तर म्हणजे ऑर्डर म्हणजे इन द सेन्स आपण इथं क्रम असा घेऊयात. ओके, वेदर यू चूज क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स ऑर अनादर लॉजिकल प्रेझेंटेशन ऑफ डिटेल. तर बघा क्रोनॉलॉजिकल म्हणजे काय तर क्रमाने. जर तुम्हाला ती आयडिया क्रमाने आहे तशी मांडायची आहे का किंवा ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स किंवा अशी जी महत्त्वाची वाक्य आहेत ती तुम्हाला वर घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर साधारण महत्त्व असलेली वाक्य खाली घ्यायची आहेत ऑर अनादर लॉजिकल प्रेझेंटेशन ऑफ डिटेल किंवा तुम्हाला अतिशय तर्कशुद्ध पद्धतीनं तो तुमचा पॅरेग्राफ तयार करायचा आहे. अ सॉलिड पॅरेग्राफ ऑलवेज हॅज अ डेफिनेट ऑर्गनायझेशन. प्रत्येक जो पॅरेग्राफ असतो किंवा अतिशय चांगल्या पद्धतीचा जो सॉलिड पॅरेग्राफ असतो तो काय करतो तर ऑलवेज हॅज अ डेफिनेट ऑर्गनायझेशन. त्याचं काय असतं तर ऑर्गनायझेशन किंवा त्याचं जी काही मांडणी असणार आहे क्रमबद्ध मांडणी असणार आहे ती काय असते तर ठरलेली किंवा निश्चित असते. इन अ वेल ऑर्डर्ड पॅरेग्राफ द रीडर फॉलोज अलॉंग इझिली. ज्यावेळी तुम्ही वेल ऑर्डर्ड पॅरेग्राफ असतो तुमचा म्हणजे अतिशय क्रमबद्धरित्या तुमच्या पॅरेग्राफच्या सेंटेन्सची मांडणी केलेली असते त्यावेळी ते वाचकालासुद्धा काय होतं किंवा स्टुडंट्सनासुद्धा ते काय होतं तर वाचण्यासाठी सोपं पडतं. एडेड बाय द पॅटर्न यू हॅव एस्टॅब्लिश. त्याचबरोबर काय होतं तर तुमचा एक पॅटर्न काय केला जातो तर एस्टॅब्लिश तुमच्याकडूनच केला जातो. ऑर्डर हेल्प्स द रीडर टू ग्रास्प युअर मीनिंग अँड अवॉइड्स कन्फ्युजन. बघा ज्यावेळी तुम्ही एखादी जो काही तुमचा पॅरेग्राफ आहे तो अतिशय क्रमबद्धरित्या मांडत जाताय त्यावेळी काय होतं तर रीडरला किंवा वाचकाला किंवा स्टुडंट्सना तो पॅरेग्राफ समजायला ग्रास्प करायला म्हणजे आत्मसात करायला काय होतं तर अतिशय सोपं पडतं. त्याचबरोबर तुम्हाला जे काही त्या पॅरेग्राफमधून सांगायचं आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं कुठलाही गोंधळ न राहता किंवा कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन वाचकाच्या मनामध्ये न राहता तो पॅरेग्राफ त्याच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला जातो. आणि जे काही गोंधळ असतील जे काय तू काय म्हणतो आपण जे काय कन्फ्युजन्स असतील ते काय होऊ शकतात तर याच्यामार्फत दूर होऊ शकतात किंवा त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. तर बघा अशा पद्धतीनं आय होप आत्तापर्यंत जे आपण या लेक्चरमध्ये शिकलो ते तुम्हाला समजलं असेल. तरीही काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. ओके, सो नाऊ वी आर स्टॉप हियर अँड इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी रिमेन पार्ट ऑफ दिस चॅप्टर. ओके, थँक्यू.